केत के चितले ने शरद पवार पर टिप्पणियां की थी। उस मुद्दे पर बोलते हुए रूपाली चाकनकर ने कहा, केत के चितले की शरद पवार पर आलोचना निंदनीय है। दूसरी ओर नवनीत राणा हनुमान चालीसा का पाठ कर रहे हैं। यह एक एकजुट और शांतिपूर्ण महाराष्ट्र को परेशान करने का प्रयास है। मुझे लगता है कि यह एक विकृत रवैया है। ऐसी प्रतिक्रिया रूपाली चाकनकर ने दी। महाराष्ट्र हाल ही में कोरोना महामारी के बाद के संकट से उभरा है। ऐसे समय में जब महंगाई, बेरोजगारी, असंगठित श्रम जैसे कई मुद्दे हैं, सांसद नवनीत राणा को आगे आने की जरूरत थी। उन्हें महाराष्ट्र के लिए केंद्र सरकार से कुछ आर्थिक मदद की जरूरत थी। हालांकि नवनीत राणा हनुमान चालीसा का पाठ कर रहे हैं। यह एक एकजुट और शांतिपूर्ण महाराष्ट्र को परेशान करने का प्रयास है। मुझे लगता है कि यह एक विकृत रवैया है। राणा दंपत्ति जो विचार व्यक्त कर रहे हैं, वे महाराष्ट्र के किसी व्यक्ति के विचार नहीं है। केतकी चितले की शरद पवार की आलोचना निश्चित रूप से निंदनीय है। हर संकट में शरद पवार ने महाराष्ट्र को मदद और योगदान दिया है। की गई आलोचना अशोभनीय और निंदनीय है। म्हणूनच मी म्हटलं, महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्राचा विचार काय आहे, हे पुढे जाऊन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या माणसासाठी काम करणं गरजेचं असताना केवळ कुठेतरी वेगळा विचार मांडायचा जो महाराष्ट्राच्या माणसाचा नाही आहे, महाराष्ट्राच्या माणसासाठीही नाही आहे। त्याच्यामुळं निश्चितपणाने ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं। आपल्या कवितेच्या माध्यमातून शरद पवार जी टीका केली ती निश्चितच निंदनीय आहे। ज्यांचं स्वतःचं समाजकारण सुरू झालं, राजकारण सुरू झालं, तेव्हापासून ज्यांनी महाराष्ट्राला योगदान दिलं, भूकंप असेल, चक्रीवादळ असेल, महापूर असेल, महाराष्ट्रावरचं कोणतंही संकट असेल, या संकटामध्ये निद्रा छातीसारखं महाराष्ट्राच्या पुढे उभा जो माणूस राहतो तो आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार आहेत। हे नाव महाराष्ट्र घडवण्यात सगळ्यांना माहिती आहे, पण ज्या पद्धतीने अशा टीका होतात त्या निश्चितच निंदनीय आहे आणि अशोभनीय आहेत। मला असं वाटतं अशा टीका त्यांनी निश्चितपणाने करू नये। मॅम मॅम, अगदी जे काही झालं आपण पाहिलं, आज दिल्लीत ते हनुमान चालीसाचं पठन करणारे उद्धव ठाकरे सरकार जावं याच्यासाठीचं त्यांचं या सगळं आंदोलन उपक्रम आहे, काय प्रतिक्रिया? खरं तर आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, आपण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा माणूस हा कोरोनासारख्या महामारीच्या लढाईतून बाहेर पडला आहे। ही महामारीची लढाई लढत असताना आपण सगळेजण एकत्र आलो, लढलो आणि जिंकलो। या महामारीमधून बाहेर पडल्यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते महागाईचे आहेत, बेरोजगारीचे आहेत, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहेत, असंघटित कामगारांचे आहेत, कष्टकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, आणि या सगळ्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं होतं। ज्यांनी आता दिल्लीत गेले आहेत तिथं काही हनुमान चालीसा पठन करतात, तर त्यांनी खरं तर कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून थोडीफार मदत घेऊन महाराष्ट्राला दिली असती तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता। केवळ विरोध करायचं आहे, महाराष्ट्र हा एकसंध महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, हा एकसंध महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे तो अशांत करण्याचा विचार आणि ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं। सतत तक्रारीचा सूर आता भेट दिली त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते बिघडेल असं वाटतं का तुम्हाला? अशा प्रकारे त्यांनी केलं मला असं वाटतं सातत्याने हा प्रयत्न महाराष्ट्रात का होतोय, म्हणजे हिजाबचा कर्नाटक वाद होत असताना त्याचे पडसाद हे महाराष्ट्रात उमटतं। मला सातत्याने तेच सांगायचं आहे की हा महाराष्ट्र जो आहे तो कोणतंही वादळ, कोणतंही संकट महाराष्ट्रावर आलं तर एकसंध महाराष्ट्र राहत असतो, आणि आपण सगळेजण एकत्र येतो आहे। तोक्ते वादळामध्ये पाहिलं, भूकंपामध्ये पाहिलं, महापुरामध्ये पाहिलं, आत्ताच्या महामारीमध्ये पाहिलं, आपण सगळेजण एकत्र येतो आणि ह्या नैसर्गिक आपत्तींच्या विरोधात लढतो आहे। आता नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात लढताना हा महाराष्ट्र यशस्वी होतो आहे, पण ही मानवी आपत्ती निर्माण करणाऱ्या विकृत मनोवृत्तीचं काय करायचं? कुठेतरी हिरवा भगवा वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न विकृत मनोवृत्तीतून तयार होतो असं मला वाटतं। म्हणून एकसंध महाराष्ट्रासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं। महाराष्ट्राचे जे प्रश्न महत्त्वाचे आहेत, तर केंद्र सरकारने फार मोठी गाजरं महाराष्ट्राला दाखवली होती, महाराष्ट्राच्या जनतेला दाखवली होती, युवकांना दाखवली होती, महिलांना दाखवली होती, महागाई होती, हे सगळे प्रश्न फार मोठे आहेत। युवकांच्या रोजगारीचं काय झालं? 2 कोटी रोजगार देणार होते त्याचे काय झालं? आमच्या महिलांचा 410 रुपयाचा सिलेंडर 1100 रुपयेपर्यंत गेला त्याचं काय झालं? हे प्रश्नच महाराष्ट्र आणि केंद्राला विचारू नयेत, म्हणून कदाचित हे असे प्रश्न निर्माण केले जातात की काय आता असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।